छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा बदलण्याचं काम अमित शहाने एक वक्तव्य केलं होतं परवा. रामदासस्वामी मला वाटतं की माननीय अमित भाईंच्या मनातून अजूनही महाराजांनी सुटतेचा नक्षा उतरवल्याचा राग गेला नसावा आणि त्यामुळं त्यांनी एक इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला की महाराजांनी सुरत तुटून सिंधुदुर्ग उभा केला होता, स्वराज्यासाठी त्याचा उपयोग केला होता. परंतु आता मात्र महाराष्ट्रातले रोजगार लुटून सुरतला नेण्याचा त्यांचा डाव आहे आणि आता तो डाव महाराष्ट्र हाणून पडणार हे बघितल्यानंतर कुठेतरी इतिहासामध्ये छेडछाड करायचं. म्हणजे मला वाटतं माननीय पंतप्रधानांचं मी आभार मानलं पाहिजे की माननीय पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे की 10 वर्ष सत्तेत असल्यानंतर सुद्धा ते देशाला सेफ ठेवू शकतले नाही आणि म्हणून त्यांनी ही कबुली दिली की काय हा प्रश्न पहिला निर्माण होतो. दुसरा प्रश्न जो होतो बटेंगे तो कटेंगे हा प्रचार जेव्हा महायुतीला करावा लागतो तेव्हा या पद्धतीनं पुन्हा एकदा कुठेतरी पोलरायझेशन करायचं म्हणजे ज्या विकासाच्या जाहिराती तुम्ही म्हणत होतात जे काम केलं म्हणत होतात ते जर काम केलं असतं तर मग पटेंगे तो कटेंगे बोलण्याची काय गरज होती. पण पटेंगे तो कटेंगे हा विचार महाराष्ट्रात रुजू शकत नाही, महाराष्ट्र तो मान्य करत नाही कारण या महाराष्ट्रानं 18 पगड जातींना सोबत घेऊन निर्माण झालेलं स्वराज्य हे अनुभवलेलं आहे. तो छत्रपतींचा आदर्श आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श आहे आणि महाराष्ट्राच्या कणखर पाषाणामध्ये पटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज रुजू शकत नाही. अजित पवार अर्ज भरायचे लोकसभेला. मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. जर ही परिस्थिती ओढवत असेल तर मी जे विधान म्हणालो त्या पद्धतीनं चुकीला एक वेळ माफी होते, गद्दारीला क्षमा होत नाही आणि इतक्या दिग्गज नेत्यांना जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा मूळ काय. म्हणजे माननीय अजितदादा 30-35 वर्ष समाजकारणात राजकारणात असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे जनतेचा मूळ काय हे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे आणि म्हणून त्यांना गावोगावी जाऊन भावनिक आवाहन करावं लागत असेल. याचाच दुसरा अर्थ हा होतो, जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडीत सत्तेत आणायची, पक्ष फोडणं चिन्ह पळवणं याला थारा महाराष्ट्रात नाही. आमदार शहाजीबापू पाटील म्हणतात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी सुप्रिया सुळेंची अडचण आहे. काय विचार, काय लॉजिक, काय तर्क, एकदम ओके. आमची बॅग तपासून त्यात काय मिळणार, निष्ठा मिळेल, विश्वास मिळेल. आम्ही काय सुरत गोवा गुवाहाटी करून आलेलो नाही आणि त्यामुळे बॅगा तपासायच्या त्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. नियम आहे, नियमानुसार करावं. पण याच पद्धतीनं जेव्हा माननीय पंतप्रधान येतात त्यांची कधी बॅग तपासली गेली का हो? माननीय मुख्यमंत्री येतात त्यांची बॅग तपासल्याचं मी अजून पाहिलेलं नाही. 2-2 उपमुख्यमंत्री आज मला कळलं, एक अर्धे उपमुख्यमंत्री आज पंढरपुरात आहे, त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या तर आवर्जून आपण मला सांगा. कारण ज्या गाड्या पकडल्या गेल्या मागे खेड शिवापूरला जी गाडी पकडली गेली ती कोणत्या पक्षाची होती हे जर आपल्याला समोर पाहिलं तर अनेक ठिकाणी ही चर्चा आहे की दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन केलं पण आता कदाचित 20 तारखेच्या आसपास वेगळं लक्ष्मीदर्शन सुद्धा हे केलं जाणार आहे. पण महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे, महाराष्ट्र हा विकला जात नाही, महाराष्ट्र हा झुकत नाही आणि त्यामुळे ही महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे, महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा आहे. सर्वेमध्ये महायुती कुठेतरी सत्तेवर येताना काल जो आलेला सर्वे आहे हा सर्वे करणारी कंपनी जी आहे ही कंपनी काही महिन्यांपूर्वी माननीय गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली कंपनी. त्यामुळे आपण जो सर्वे सांगता या ही कंपनी आधी अनिल अंबानींची होती आणि ती आता गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली आहे. आणि मग एखाद्या उद्योगपतीची 1000 कोटींची गुंतवणूक असेल तर ती 1000 कोटींची गुंतवणूक सेफ ठेवण्यासाठी तो इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी हे ग्राउंड तयार केलं जात आहे का किंवा ही दिशाभूल तयार केली जाते का किंवा काठावरच्या मतदारांना इन्फ्लुएन्स करण्यासाठीचा हा प्रयत्न होतोय का. कारण तो जो सर्वे आपण बघितला त्यात 2 सर्वे आले, यामध्ये एक सर्वे जो आलेला आहे हा गौतमभाईंच्या कंपनीचा जो सर्वे आलेला आहे म्हणजे त्या न्यूज एजन्सीचा, ही मोठी न्यूज एजन्सी आहे, त्यांचा जो सर्वे आला त्यामध्ये 145 ते 165 म्हणजे विचार करा. प्लीजिंग वाला जो सर्वे आहे जी कंपनी महायुतीच्या फेवरमध्ये सर्वे देते ती सुद्धा काठावरचा बहुमत देते, याच्यामध्ये समजून घ्या की त्यांना सुद्धा रेटत नाहीये पुढं, की जरी खुश करायचं असलं तरी ते रेटत नाहीये पुढं, म्हणून त्यांना 145 ते 165 वर थांबावं लागतंय. आणि महाराष्ट्रातली जर ग्राउंड रियालिटी बघितली तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी ठरवलेलं आहे
आणि हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की महायुती कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येणार नाही, सरकार येणार ते महाविकास आघाडीच आहे. माढ्या आणि करमाळ्यामध्ये पवारसाहेबांची सभा होती, शिंदे बंधूंचा कार्यक्रम होणार का? मला वाटतं महाविकास आघाडी सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम करणार आहे, कारण ज्यांनी ज्यांनी साथ सोडली, ज्यांनी पवारसाहेबांचं नाव लावून जे निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर ज्यांनी पवारसाहेबांची साथ सोडली, त्याची नेमकी कारणं काय आहेत, हे राजदीप सरदेसाईंचं अन इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया 2024 या पुस्तकामध्ये अनेक खुलासे आहेत. आणि या खुलासामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्र एक वेळ चुकीला माफी करू शकतो पण गद्दारीला क्षमा करत नाही. शरद पवार हा भूतकाळ आहे महाराष्ट्राचा आणि भविष्यकाळ हा देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे. मला वाटतं राजकीय अस्तित्वासाठी नक्कीच या गोष्टी त्यांना कराव्या लागत असतील, पण जर भूतकाळ स्वर्णिम असेल तर भविष्यकाळ आणि हा ज्यांच्याविषयी त्यांनी विधान केलं त्यांच्याविषयीची वस्तुस्थिती आणि वास्तविकता ही तपासून घेणं गरजेचं आहे. मध्ये उत्तम जानकर आपले उमेदवार आहेत, लक्ष्मण हाकेंनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि काल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली, जर हाकेंना जर दौरा केला तर आम्ही त्यांना पाडणार असं म्हटलंय, आता काय तोडगा तुम्ही काढणार यावर? कोणी कोणी? लक्ष्मण हाकेंनी उत्तम जानकरांना पाठिंबा दिलेला आहे, मराठा समाजानं पत्रकार परिषद घेतली आणि जर हाके आले त्यांना जर पाठिंबा देऊन दौरा केला तर उत्तम जानकरांना पाडणार असं म्हटले. आता मी आता त्या मतदारसंघात जाणार आहे, तिथल्या नेत्यांशी जर चर्चा झाली तर त्यातून नक्कीच सकारात्मक हा तोडगा काढला जाईल. आपण एक जर बारकाईने बघितलं तर महाविकास आघाडीचा जो वचननामा आहे, जो जाहीरनामा आहे, यामधली जी पंचसूत्री, यातलं पाचवं सूत्र हे सगळ्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि ते म्हणजे जातनिहाय जनगणना. आणि जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा 50% वर नेण्याचा जो प्रयत्न आहे, ज्यामध्ये सर्वच समाजांना न्याय देण्याची जी एक भूमिका आहे, सगळ्यांच्या ज्या न्याय्य मागण्या आहेत, या सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आघाडीने ठेवलेली आहे, त्यामुळे त्यातून तोडगा काढतात.